शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकापाठोपाठ तयार होणाऱ्या प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान असून पावसानं हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा चांगलाच वाढला असून राजस्थानमधील चुरी इथं गुरुवारी देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी 2.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ उतार सुरू असले तरी किमान तापमानातील वाढ कायम आहे. महाबळेश्वर इथं राज्यातील निचांकी 16 अंश सेल्सिअस होतं. उर्वरित राज्यात किमान तापमान 16 ते 25 अंशाच्या दरम्यान होतं. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण, साटणा, मालेगाव, देवळा, सिन्नर, नाशिक शहरासह विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरासह चित्ते, पिंपळगाव, निपाणी, आडगाव, भालगाव, पाचोड, एकोड परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका आणि परिसरातील पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील औरंगाबाद इथं 40 मिलीमीटर, गंगापूर इथं 30 मिलीमीटर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील धाडगाव इथं 30 मिलीमीटर, नवापूर 10 मिलीमीटर, नाशिकमधील नाशिक शहरात 20 मिलीमीटर तर पेठ इथं 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची निर्मिती झाली आहे. लक्षद्वीपच्या अमन दीवपासून 620 किलोमीटर, पणजीपासून 670 किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकते. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरण्याचे संकेत आहेत. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. तुर्तास या माहितीसह इथेच थांबू. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.